केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झाल्यानंतर अनेक मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. अमित शहा यांनी गृह आणि सहकार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. भारत फर्स्ट आणि वसुधैव कुटुंबकम ही देशाच्या परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्व राहतील असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं परराष्ट्र व्यवहार धोरण अतिशय यशस्वी राहील असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलाय. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते आज बोलत होते. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जगभरामध्ये भारताची मान अधिकच उंचावल्याचंही ते म्हणाले. संकट काळामध्ये मदतीसाठी धाव घेणारा भारत हा आपला खरा मित्र असल्याची भावना इतर देशांमध्ये दृढ झाली आहे आणि भारताचा प्रभाव हळूहळू वाढत असल्याचंही ते म्हणाले. चीन आणि पाकिस्तान यांच्याशी सीमेसंदर्भातल्या मुद्द्यांवरती तोडगा काढण्यावरती भारताचा भर राहील. सरहद्दी पलीकडच्या दहशतवादावरती भारताला तोडगा काढायचा आहे असंही ते म्हणाले. सलग तिसऱ्यांदा निवडून येणं ही मोठी कामगिरी असल्याचं सांगत भारतामध्ये राजकीय स्थैर्य असल्याची प्रचिती जगाला येत असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचाही कार्यभार त्यांनी आज स्वीकारला. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि सचिव संजय जाजू यांनी वैष्णव यांचं स्वागत केलं. जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशसेवेसाठी पुन्हा कौल दिल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले. गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधानांनी जनतेच्या जीवनामध्ये प्रचंड परिवर्तन घडून आणल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक क्रमवारीमध्ये भारताची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या स्थानावर आल्याचंही ते म्हणाले. 4वे स्थान से 5वे स्थान पे लाए, जन जन के जीवन में एक बहुत बड़ा चेंज लाए, इसी भावना के साथ प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की सरकार जो आशीर्वाद दिया है जनता ने मोदी जी को, उस आशीर्वाद को फलीभूत करने के लिए उसी भावना के साथ जनता की सेवा की भावना के साथ काम करें. भूपेंद्र यादव यांनी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. एक पेड मा के नाम या अभियानामध्ये संस्था, स्वयंसेवी संस्था आणि समाजाचा सहभाग अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मिशन साकारण्यासाठी आपलं मंत्रालय काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मैं सबसे पहले यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के प्रति आभार और कृतज्ञता व्यक्त करता हूं कि उन्होंने मुझे एक अहम मंत्रालय की जिम्मेदारी उन्हें प्रदान करी है. इस जिम्मेदारी को मैं निर्वहन करने के लिए पूरी तत्परता के साथ कार्य करूंगा. माननीय प्रधानमंत्री जी के द्वारा एक पेड़ मां के नाम, जिस तरह का जलवायु, तापमान, बायोलॉजिकल डाइवर्सिटी के चैलेंजेस, डेजर्टिफिकेशन ऑफ लैंड के चैलेंजेस जो हैं, उसके लिए एक पेड़ मां के नाम, सभी एक पेड़ अपनी मां के साथ जाकर के जरूर लगाएं, उनकी स्मृति ना हो तो स्मृति में लगाएं, लेकिन धरती मां को हरा भरा बनाने के लिए इसको जिम्मेदारी के साथ करें. जेपी नड्डा यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसंच रसायन आणि खत मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी या खात्याचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि अनुप्रिया पटेल उपस्थित होते. संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा पदभार किरेन रिजिजू यांनी स्वीकारला. शिवराज सिंग चौहान यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. शिवराज सिंग चौहान यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार आज स्वीकारला. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दळणवळण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मनोहर लाल यांनी ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आर के सिंग हे देखील उपस्थित होते. गिरिराज सिंग यांनी वस्त्रोद्योग मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला तर सर्बानंद सोनोवाल यांनीही बंदर आणि जलमार्ग मंत्रालयाचा कार्यभार आज स्वीकारला. लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. आपल्यावरती सोपवण्यात आलेली जबाबदारी कठोर मेहनत आणि पूर्ण निष्ठेने पार पाडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वाला समय फूड प्रोसेसिंग का ही है. ये एक ऐसा विभाग है, ये एक ऐसा क्षेत्र है
जिसको अभी पूरी तरीके से बनिस्पत बाकी देशों के एक्सप्लोर नहीं किया गया है। ये एक ऐसा विभाग है जो सीधा किसानों को मदद पहुंचाने का काम करेगा, जो किसानों की आय को बढ़ाने का काम करेगा, जिस लक्ष्य के साथ हमारी केंद्र की सरकार आगे बढ़ने का प्रयास कर रही है। कृषि प्रधान देश है हमारा, और ऐसे में मेरा खुद का विजन, जिसमें मैंने हमेशा इस बात का जिक्र किया है कि ज़्यादा से ज़्यादा प्रोसेसिंग यूनिट्स होने चाहिए ताकि किसानों को उनके उत्पादन का उचित दाम मिल सके, उनके आय में वृद्धि हो सके। ऐसे में मैं मानता हूं कि इस विभाग की आने वाले दिनों में एक अहम भूमिका होगी। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचा कार्यभार हरदीप सिंग पुरी यांनी स्वीकारला। गजेंद्र सिंग शेखावत यांनी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाचा पदभार स्वीकारला। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार जितनराम मांझी यांनी स्वीकारला। सी आर पाटील यांनी जलशक्ती मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला। मनसुख मांडविया यांनी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला। डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा कार्यभार आज स्वीकारला। प्रल्हाद जोशी यांनी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला। अन्नपूर्णा देवी यांनी महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली। राजीव रंजन यांनी मत्स्योद्योग पशुसंवर्धन मंत्रालयाची सूत्र हाती घेतली। राम मोहन नायडू यांनी नागरिक उड्डयन मंत्रालयाचा कार्यभार आज स्वीकारला।